त्यांची चीड संताप बरं का आणि वेदना आहे, आमच्या सगळ्यांच्याच वेदना आहे, आमच्या मनात एक राग आहे. आणि आम्ही जे सरकार बनवलं महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये, ती ह्या चिडीतून निर्माण झालेलं सरकार लक्षात, की सत्तेसाठी काही करायचं, सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा अमर्याद गैरवापर जो सुरू आहे, खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात, हे लोकशाही संकेताला धरून नाही. पवार साहेबांनी सांगितलंय ना की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल, नक्कीच चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत, हे आपण इंदिराईंच्या काळात सुद्धा पाहिलं. आम्ही सगळे प्रमुख लोक आहेत, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख तुरुंगातच आहे, पवार कुटुंबीय, छगन भुजबळांना तर क्लीनचीट मिळाली आहे नंतर, मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहे, आमचे प्रताप सर नाही काय, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का तुमच्या पक्षामध्ये बीजेपीमध्ये किंवा तुमचे इतर जे कमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत? हा, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरताय इथे आणि आमच्यावरती आरोप करताय, आमच्यावर शिकलफेक करताय, याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आणि मीही म्हटलंय या आधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. मी ती कोणालाही माफ करत नाही. तर परंतु परमवीर सिंग आता फरार घोषित झालेले आहेत, त्यामुळे जी केस सध्या सुरू आहे ज्याच्यामुळे अनिल देशमुख यांचे, हा त्यांचा सगळ्यात मोठा विडंबन आहे की ज्या व्यक्तीने या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावा लागतो.